राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे, त्याबद्दल काहीच नवीन राज्यपाल येणार? राज्यपाल भगतसिंग कोश्यारी जी यांनी स्वतः मागच्या काळातच माननीय पंतप्रधानांकडे ही इच्छा व्यक्त केली होती की त्यांच्या प्रकृतीच्या कारणाने ते फार काळ कंटिन्यू करू शकणार नाहीत आणि त्यामुळे त्यांना राजीनामा द्यायचा आहे. तशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी आपला राजीनामा दिलेला आहे आणि मला असं वाटतं की राज्यपाल कोश्यारींनी महाराष्ट्रामध्ये उत्तम कार्य केलेलं आहे. अनेक लोकांनी त्यांना वादांमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ देखील लावण्यात आला, त्यांनी त्या संदर्भात क्लॅरिफिकेशन देखील दिलं. पण मला असं वाटतं की मुळातच महाविकास आघाडीला रोखण्याचं जे काम त्यांनी केलं त्यामुळे त्यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा एक विशेष राग होता. तथापि मला असं वाटतं की आता हा सगळा चॅप्टर संपलेला आहे. कोश्यारीजींनी जी काही सेवा या ठिकाणी महाराष्ट्राची केली त्याबद्दल मी त्यांचे आभार देखील मानतो आणि आता नवीन राज्यपाल या ठिकाणी बैस साहेब येत आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. हिंमत असेल तर सर्व निवडणुका एकत्र घेऊन टाकली. उद्धव ठाकरे म्हटले की सरकारमध्ये जर हिंमत असेल तर सर्व प्रकारच्या निवडणुका एकत्र घेऊन टाकली. सर उद्धवजी असं काहीतरी बोलत असतात, आता यात हिमतीचा काय विषय आहे? आता तरी भारताच्या संविधानाप्रमाणे सगळ्या निवडणुका एकत्रित नाही आहेत. उद्धवजीने एक काम करावं, उद्धवजी आता नाहीतरी ते सगळ्या पक्षांचे नेते झालेलेच आहेत आणि सगळे ते विरोधी पक्षांना एकत्रित करतायत, त्यांनी सगळ्या विरोधी पक्षांना एकत्रित करावं आणि वन नेशन वन इलेक्शन मोदीजींनी जो नारा दिलेला आहे त्या नाऱ्याला समर्थन द्यावं. सगळ्याच निवडणुका एकत्रित करू, आमचं तर म्हणणंच आहे सगळ्या निवडणुका एकत्रित झाल्या पाहिजे. उद्धवजीने असंही म्हटलेलं आहे की आम्ही हिंदुत्व होतो आणि हिंदुत्वच राहणार, भाजप हिंदुत्व नाही आहे. आणि उत्तर भारतीयांसोबत आज बैठक घेतली होती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर. चला असं आहे, पहिली गोष्ट तर मला आनंद आहे की आता उद्धवजींना जैन समाजाची आठवण यायला लागली, आता उत्तर भारतीयांची आठवण यायला लागली. अशीच त्यांनी सगळ्यांची आठवण केली तर निश्चितपणे त्यांचा काहीतरी रेलिव्हन्स हा या राजकारणामध्ये राहील. बाकी मला असं वाटतं की कोण हिंदुत्ववादी आहे आणि कोण नाही आहे जनतेला माहिती आहे. कोणी जनाब बाळासाहेब ठाकरे असं नाव लिहून उर्दूमध्ये कॅलेंडर्स काढले ते सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे, त्याच्यामुळे आता त्याच्यावर जास्त बोलायची आवश्यकता. उद्धवजीने असंही म्हणलेलं आहे 25 वर्ष माहिती निभावून काय मिळालेलं आहे. ते मी काही उद्धवजींना उत्तर देण्याकरता थोडी उभा आहे, तुमच्याकडे दुसरे काही प्रश्न उरले असतील तर ते काही उत्तर देण्याला थोडी बोलतात. बीएमसीच्या दंगल कधी होणार आहे? कुस्ती ही दंगल कधी होणार किंवा ही कुस्ती कधी होणार हे केवळ सुप्रीम कोर्टला माहिती आहे. चला.